नको ना माझी परीक्षा घेऊ, माझ्यावर खडा पहार आहे, कसा करू पूर्णाचा नैवेद्य? उद्यापन नाही झालं तर नवरात्र अर्धवट राहील आणि देवीला दिलेला शब्द चुके, कुठून दाखवू नैवेद्य? हे सगळे रात्रभर पहारा करणार आहेत, मग मी देवघरात जाऊन नैवेद्य कसा दाखवणार? नमस्कार, मी वीणा जगताप. आय होप तुम्ही सगळे घरी आहात, सेफ आहात आणि हेल्दी आहात. हॅपी राहा आणि सुरक्षित राहा. मला फार आनंद होतो, म्हणजे मी ते शब्दांमध्ये सांगू शकत नाही तुम्हाला. 8 महिने लॉकडाऊन आणि मग त्यानंतर कामासाठी स्ट्रगल आणि मग ही मालिका मिळणं खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. दिवाळी गिफ्ट म्हणण्यापेक्षा नवरात्री गिफ्ट, कारण नवरात्रीत मी देवीचं पूजन तर करतेच दरवर्षी, पण यावर्षी मी एका देवळात गेलेले आणि तिकडे मी काळूबाईंच्या पाया पडले. खरंच तिकडे मी जाऊन प्रे केलं की देवी सगळं चांगलं होऊ दे आणि सगळ्यांचं चांगलं होऊ दे. सो देवीनेच मला गिफ्ट दिलं आहे. ॲक्च्युली मुंबईत शूट करणं किंवा इथे शूट करणं, काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, आणि त्यासाठी तर मी खूप खूप थँकफुल आहे की मला ही मालिका मिळाली आणि मी शूट स्टार्ट केलं, माझं काम सुरू झालं पुन्हा. येस, पण एक्सपिरियन्स डिफरंट आहे, तो कसा मी सांगते, कारण मुंबईतून पॅकअप झाल्यानंतर आपल्याला घरी पोचायला 1 तास लागतो, ट्रॅफिक आणि मग मेकअप काढा, मग चेंज करा, मग सेटवरून निघा, मध्ये ट्रॅफिकमध्ये अडका आणि मग घरी पोचा. इकडे एक सुख आहे की पॅकअप झाल्यानंतर डायरेक्ट आपल्या रूममध्ये जा आणि आराम करा. आणि आम्ही याच हवेलीमध्ये राहतो, त्यामुळे ट्रॅव्हलिंगचा तर काही विषयच नाही आहे. सो डिफरन्स हा आहे की तो जो पुढचा 1 तास असतो तुमचा, तो सेव्ह होतो आणि तुम्ही पटकन आराम करता, झोपता, तुमची कामं करता, स्वतःला वेळ देता. सो येस, तसा डिफरंट आहे. आणि हो, ही जी हवेली आहे ना, ह्याच्या आजूबाजूला शेतीच शेती आहे, ओपन आहे सगळं. आणि यू विल नॉट बिलीव, सकाळी इतका छान ॲटमॉस्फिअर असतं आणि डोळ्यांना इतकं बरं वाटतं ना, सगळं ग्रीन 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 आहे. मागे एक देऊळ पण आहे. सो आमच्या सेटवरचे काही लोक रनिंगला जातात, मग ते त्या देवळापर्यंत जातात आणि परत येतात. सो मी पण प्लॅन करते की मी पण सुरू करू, पण काही दिवसांनंतर. मला खरं तर माझ्यासाठी हे सरप्राईज आहे की मी ह्या मालिकामध्ये इन झाले, आय थिंक 1.5 महिन्यानंतर सुरू झाल्याच्या. पण मला असं वाटतच नाही आहे की मी मध्येच इन झाले आणि मी कनेक्ट नाही करू शकत आहे. मी भरपूर रिलेट करते आणि मी खूप ट्राय करते माझ्यापासून की मी खूप चांगलं करावं, चांगलं डिलिव्हर करावं काम. सो आता मालिका एका अशा मे बी लेवलला आहे किंवा अशा स्टेपवर आहे जिकडे सगळं खूप पीकला आलं आहे, की तिचा भाऊ किडनॅप झाला आहे, ती शोधती आहे, नवरात्रीचा उपवास करते. सो येस, हे सगळं करताना खूप मजा येते आहे. मेन म्हणजे हे कॅरेक्टर खूप वेगळं आहे, हे वॉरियर कॅरेक्टर आहे, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी करताना आपण खूप जास्त कनेक्ट करतो काम करताना. आणि येस, म्हणून मला जास्त मजा येते आहे. टीम कॉपरेटिव्ह आहे, अलका ते खूप प्रेमळ आहेत. मी तर असं म्हणेन की मी मध्ये इन झाले हे मला फील होत नाही आहे, कारण सगळ्यांनी मला इतक्या चांगल्या पद्धतीने वेलकम केलं, इतक्या चांगल्या पद्धतीने मला ॲक्सेप्ट केलं, म्हणून मी इतकी कम्फर्टेबली आणि कॉन्फिडेंटली काम करू शकते. सो आय एम रिअली थँकफुल. मी ॲक्च्युली तुमच्या सगळ्यांना पण थँक्स म्हणते आणि या माझ्या पूर्ण टीमला पण थँक्स म्हणते, चॅनलला पण थँक्यू म्हणते की तुम्ही मला या सिरियलमध्ये इन केलं आणि माझ्यावर विश्वास दाखवला. सो खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण टीमकडून, माझ्या कुटुंबाकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. सेफ रहा आणि हेल्दी रहा. थँक्यू. आई माझी काळूबाई सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता आपल्या सोनी मराठीवर. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.